रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाइन स्कूल एजुकेशन अर्थात रोज 2021-22, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, विषय समाजशास्त्र सोशियोलॉजी, इयत्ता 11वी। आमचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान आदरणीय प्राचार्य राजमाने साहेब, विषय प्राध्यापक विषय शिक्षक प्राध्यापक इराज आर्य। विद्यार्थी मित्र हो, गेल्या तासात आपण सामाजिकरण या प्रकरणाविषयी माहिती घेतलेला आहात, तर आज आपल्याला 7व्या प्रकरणाविषयी माहिती घ्यायची आहे आणि 7व्या प्रकरणाचं नाव आहे सामाजिक स्तरीकरण, सोशल स्ट्रॅटिफिकेशन। उपघटक 7.1 सामाजिक स्तरीकरणाची व्याख्या आणि मूलभूत वैशिष्ट्ये, डेफिनेशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन। तर विद्यार्थी मित्र हो, सामाजिक स्तरीकरणाची व्याख्या अर्थ पाहण्यापूर्वी आपल्याला प्रास्ताविक पाहायचं आहे। तर सामाजिक स्तरीकरण ही समाजशास्त्रातील एक सार्वत्रिक आणि मूलभूत संकल्पना आहे। इट इज ए फंडामेंटल अँड युनिव्हर्सल कन्सेप्ट। आपल्या सभोवतालच्या समाजामध्ये विभिन्नता असलेली दिसून येते, म्हणजे समाज हा विभिन्नतेने बनलेला आहे। त्यामुळे समाज हा वेगवेगळ्या स्तरामध्ये किंवा वर्गामध्ये विभागलेला दिसून येतो। परंपरागत चालत आलेल्या स्तरीकरणाच्या उतरंडीनुसार व्यक्ती किंवा वर्गाला उच्च किंवा कनिष्ठ स्थान मिळते, यालाच समाजशास्त्रज्ञांनी सामाजिक स्तरीकरण म्हटलेलं आहे। समाजातील वर्गामध्ये दिसून येणारी रचनात्मक असमानता ही सामाजिक स्तरीकरण दर्शवते। म्हणजे समाजामध्ये जे काही वेगवेगळे गट आहेत किंवा वर्ग आहेत आणि त्यामध्ये दिसून येणारी जी काही रचनात्मक असमानता आहे, ही आपल्याला नेमकं काय दाखवतं, ही सामाजिक स्तरीकरण दाखवत असते। समाज व्यवस्थेमध्ये व्यक्तीला त्याच्या उतरंडीनुसार प्राप्त होते, दर्जा प्राप्त होते। या संकल्पनेला समाजशास्त्रज्ञ सामाजिक स्तरीकरण असे म्हणतात। प्राचीन काळापासून समाजाची विविध स्तरामध्ये वर्गामध्ये किंवा वर्णामध्ये विभागणी झाल्याचे दिसून येते। अशा प्रकारे उच्च नीच श्रेणीत लोकांची झालेली विभागणी म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय। विषमतेतून सामाजिक स्तरीकरण अस्तित्वात येते। याचा अर्थ, ज्यावेळी आपण सामाजिक स्तरीकरणाचा विचार करतो त्यावेळी असं गृहित धरलं पाहिजे की त्या ठिकाणी विषमता आहे। वर्ण, जाती, संपत्ती, शिक्षण, लिंगभेद इत्यादी सामाजिक स्तरीकरणाचे मूलाधार किंवा निकष आहेत। म्हणजे सामाजिक स्तरीकरण निर्धार करण्यासाठी हे काय आहेत, मूलाधार आहेत किंवा मुख्य निकष आहेत। आता आपल्याला पाहायचं आहे सामाजिक स्तरीकरणाची व्याख्या। तर सामाजिक स्तरीकरणाचा अर्थ अधिक स्पष्ट होण्यासाठी अनेक सामाजिक विचारवंतांनी व्याख्या दिलेल्या आहेत। त्यापैकी पहिलं जे व्याख्या आहे, पास्कल गिस्बर्ट यांनी दिलेलं व्याख्या पाहायचं आहे। तर पास्कल गिस्बर्ट यांच्या मते श्रेष्ठ कनिष्ठतेच्या तत्वावर समाजाची कायमस्वरूपी गटात केलेली विभागणी म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय। तर पास्कल यांनी दिलेल्या व्याख्यामध्ये आपल्याला दोन मुख्य गोष्टी दिसून येतात। एक म्हणजे समाजाची विभागणी जी आहे, कायमस्वरूपी विभागणी वेगवेगळ्या गटामध्ये झालेले असते, ते कशाच्या आधारे झालेले असते, श्रेष्ठ कनिष्ठतेच्या तत्वावर झालेली असते। आणि ही जी विभागणी आहे ते तात्पुरतं नसतं, तर ते कायमस्वरूपी असतं। अशा प्रकारे गिस्बर्ट यांच्या मते श्रेष्ठ कनिष्ठतेच्या तत्वावर समाजाची कायमस्वरूपी गटात केलेली विभागणी म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय। त्यानंतर आपण पाहणार आहोत ऑक्सफर्ड डिक्शनरी।
सामाजिक स्थान किंवा वर्ग, बघा सामाजिक स्थान, स्थान म्हणजे दर्जा, वर्ग म्हणजे श्रीमंत मध्यम गरीब हे वर्ग किंवा गट, सामाजिक स्थान किंवा वर्ग यावर आधारित असणारी समाजाची विभागणी म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय। तर अशा प्रकारे या ठिकाणी ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार सामाजिक स्तरीकरणाची व्याख्या आपण अशा प्रकारे पाहू शकतो। सामाजिक स्थान किंवा वर्ग यावर आधारित असणारी जी काही समाजाची विभागणी आहे त्या समाजाच्या विभागणीला आपण काय म्हणू शकतो, सामाजिक स्तरीकरण म्हणतो। आता आपल्याला पाहायचं आहे सामाजिक स्तरीकरणाची मूलभूत वैशिष्ट्य। तर विद्यार्थी मित्र हो, सामाजिक स्तरीकरणाचे एकूण 10 वैशिष्ट्ये आहेत। त्या 10 वैशिष्ट्यापैकी आजच्या तासाला आपण फक्त 5 वैशिष्ट्ये पाहणार आहोत। पहिला वैशिष्ट्य आहे सार्वत्रिक परंतु बदलणारे असते, युनिव्हर्सल अँड चेंजिंग। तर सामाजिक स्तरीकरण ही सार्वत्रिक संकल्पना आहे हे प्रास्ताविकेमध्येच आपण पाहिलेलं आहे। तर सामाजिक स्तरीकरण हे सर्वच समाजामध्ये आढळून येते, मग ते आदिवासी असू दे, ग्रामीण असू दे, शहरी असू दे, हे सर्वच समाजामध्ये आढळून येणारी प्रक्रिया आहे। म्हणजे स्तरीकरण ही आदिवासी, ग्रामीण, नागरी आणि पाश्चिमात्य देशात देखील आढळून येते। म्हणजे सामाजिक स्तरीकरण हे केवळ भारतापुरतं मर्यादित नाही, व्यापक आहे, सर्वव्यापी आहे। जसं भारतात आहे तसं पाश्चिमात्य समाजामध्ये आहे, जसं आदिवासी समाजामध्ये आहे तसं ग्रामीण समुदायामध्ये आहे, आणि ग्रामीण समुदायामध्ये ज्याप्रमाणे आहे तसं नागरी समुदायामध्ये आहे, आणि पाश्चात्य देशात सुद्धा आढळून येते। आता ह्यासाठी उदाहरण जर द्यायचं झालं, प्राचीन भारतीय समाजात वर्ण व्यवस्था होती। म्हणजे प्राचीन भारतीय समाजामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे समाजातील विविध स्तर होते। या प्रत्येक स्तराचे कार्य व समाजातील स्थान ही भिन्न दर्जाचे होते। याचबरोबर सामाजिक विषमतेच्या स्वरूपामध्ये वैशिष्ट्य दिसून येते। आता विषमता ही कोणत्या बाबतीत आणि कशा स्वरूपाची आहे हे समाजानुसार बदलत असते। म्हणजे सामाजिक स्तरीकरण ही सार्वत्रिक आहे परंतु समाजानुसार बदलत असते। म्हणजे जसं भारतात आहे तसं पाश्चिमात्य देशात असेल असं नाही, ज्याप्रमाणे ग्रामीण समुदायामध्ये आहे तसं आदिवासी समुदायामध्ये असेलच असं नाही। तर अशा प्रकारे पहिलं वैशिष्ट्य सार्वत्रिक पण बदलणारे असते। दुसरे वैशिष्ट्य आहे स्तरीकरण सामाजिक स्वरूपाचे असते, सोशल स्ट्रॅटिफिकेशन इज सोशल इन नेचर। सर सामाजिक स्तरीकरण हे वैयक्तिक स्वरूपाचे नसून सामाजिक स्वरूपाचे असते। सामाजिक स्तरीकरण हे व्यक्ती व्यक्तीमधील भिन्नतेचं स्वरूप नाही, तर समाजाचं ते एक वैशिष्ट्य आहे, समाजाचं ते एक नैसर्गिक वैशिष्ट्य आहे। म्हणजे व्यक्ती व्यक्तीमधील भिन्नतेचं स्वरूप म्हणजे सामाजिक स्तरीकरण नव्हे, सामाजिक स्तरीकरण म्हणजे समाजाचं ते एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे। तर जगात असा कुठलाही समाज नाही की ज्या ठिकाणी स्तरीकरण व्यवस्था नाही। स्तरीकरण हे शारीरिक योग्यतेनुसार ठरवले जात नाही, म्हणजे समाजामध्ये जे स्तर किंवा गट पडलेले असतात ते शारीरिक योग्यतेनुसार ठरवले जात नाही, तर सामाजिक नीती नियम, रीती किंवा परंपरांनुसार ठरवले जाते। म्हणजे पूर्वीच्या काळापासून चालत आलेल्या ज्या काही रूढी परंपरा असतील, त्या समाजात अस्तित्वात असलेले जे काही नीती नियम असतील, रीतिरिवाज असतील, त्यानुसार सामाजिक स्तरीकरण ठरवले जाते। किंबहुना व्यक्तीच्या शारीरिक योग्यतेनुसार ठरवले जात नाही। कोणत्याही समाजात सर्वच व्यक्तींचे स्थान व दर्जा समान असत नाही, म्हणजे प्रत्येक समाजामध्ये व्यक्तीचं स्थान आणि दर्जा हे वेगवेगळं असू शकतं। म्हणून व्यक्तींची काही विशिष्ट तत्वांच्या आधारे वेगवेगळ्या गटात विभागणी झालेली असते। मग ही विशिष्ट तत्वे कोणती आहेत? शिक्षण असेल, जात असेल,
वंश असेल, लिंगभेद असेल, असे अनेक निकष असू शकतात. त्यानंतर सामाजिक स्तरीकरणाचे तिसरे वैशिष्ट्य पिढ्यानपिढ्या कंसात कायमस्वरूपी टिकून राहते. सोशल स्ट्रॅटिफिकेशन इज परमनंट अँड रिमेन स्टेबल फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. तर समाजात तयार झालेले हे गट किंवा स्तर जे आहेत ते कायम स्वरूपाचे असून त्यांचा दर्जा सहजासहजी बदलत नसते, म्हणजे ते तात्पुरत्या स्वरूपाच्या नसतात तर कायमस्वरूपी असतात. प्रत्येक स्तरातील व्यक्तीचे कार्यक्षेत्र व स्थान ही निश्चित असते. आता उदाहरण जर द्यायचं असेल तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ही जी वर्ण व्यवस्था आहे त्या प्रत्येक वर्णाचं कार्यक्षेत्र आणि त्यांचा स्थान किंवा दर्जा काय आहे हे निश्चितपणे ठरलेलं असत. सर्वच समाजामध्ये पालकांचा असलेला सामाजिक दर्जाच मुलांना प्राप्त होत असत. अशा प्रकारे विषमतेची ही जी रचना आहे ती पिढ्यानपिढ्या चालूच राहते, म्हणजे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर सामाजिक स्तरीकरणाचं चौथं वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक संबंधांचे प्रतिमान, पॅटर्न ऑफ सोशल रिलेशन. सामाजिक स्तरीकरणात असणाऱ्या या स्तरामध्ये श्रेष्ठ कनिष्ठतेवर आधारित असतात. म्हणजे सामाजिक स्तरीकरणात असणाऱ्या या स्तरातील जे काही संबंध आहेत ते संबंध कशावर आधारित असतात, श्रेष्ठ कनिष्ठतेवर आधारित असतात. त्यानुसार श्रेष्ठ आणि कनिष्ठ स्तरांच्या लोकांचे एकमेकाशी कोणत्या प्रकारचे संबंध राहतील हे निश्चित केले जाते. म्हणजे हे जे काही सामाजिक स्तरीकरणामध्ये असणारे किंवा आढळून येणारे हे जे काही सामाजिक संबंध आहेत ते श्रेष्ठ कनिष्ठ तत्वावर आधारलेले असतात आणि त्यानुसार श्रेष्ठ कनिष्ठ स्तरांच्या लोकांच्या एकमेकाशी कोणत्या प्रकारचे संबंध असावेत किंवा राहतील हे निश्चित केले जाते. म्हणजे स्तरीकरणाची व्यवस्था ती निर्धारित केलेली असते. सामाजिक स्तरीकरणात वेगवेगळ्या स्तरामधील संबंधांची एक विशिष्ट व्यवस्था असते. म्हणजे उदाहरणार्थ वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांच्यातील संबंध कोणत्या प्रकारचे असावेत, किती अंतर ठेवावेत याबद्दल एक निश्चित व्यवस्था असते. आणि आपल्याला माहिती आहे या वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण वर्ण हा सर्वोच्च स्थानी आहे, क्षत्रिय वर्ण हा त्यानंतर आहे, वैश्य वर्ण हा त्या खाली आहे आणि सर्वात खालचा वर्ण शूद्र वर्ण होता. विभिन्न स्तरातील लोकांचे सामाजिक संबंध कसे असावे याबाबत मूल्य आणि प्रमाणकाद्वारा निर्धारित केलेले सामाजिक संबंधांचे प्रतिमान असते. म्हणजे वेगवेगळ्या गटातील या लोकांचे सामाजिक संबंध जे आहे ते कशा प्रकारचे असावेत याबद्दल समाजामध्ये अस्तित्वात असणारी जी काय मूल्यव्यवस्था आहे, प्रमाणक आहेत, म्हणजे नियमने जे आहेत त्या नियमनाद्वारा आणि मूल्याद्वारा निर्धारित केलेले सामाजिक संबंधांचे प्रतिमान असते. पाचवं वैशिष्ट्य आहे विषमता अंतर्भूत असते, इन्क्लूड्स इन इक्वॅलिटी. तर कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की सामाजिक स्तरीकरणामध्ये विषमता हे गृहित धरलेलं असतं. कोणतीही स्तरीकरणाची व्यवस्था ही काही ठराविक व्यक्तींना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देते आणि ते कसं योग्य आहे याचा पाठपुरावा करते. सामाजिक स्तरीकरणात केले जाणारे विभेदीकरण हे विषमता व अन्यायमूलक आहे. उदाहरणार्थ भारतातील वर्ण किंवा जाती व्यवस्थेमध्ये अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या व्यक्तींना हीन लेखले जायचे, कनिष्ठ लेखले जायचे. त्याचप्रमाणे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदार श्रीमंत वर्ग कामगारांचे अपरिमित शोषण करतात. म्हणजे भांडवलदार वर्ग कामगार वर्गाचं शोषण करतात. म्हणजे कोणत्याही समाजातील स्तरीकरण म्हटले की त्यामध्ये विषमता हे अंतर्भूत असते आणि या विषमतेमध्ये ठराविक व्यक्तींना काही संधी उपलब्ध असतात तर काही व्यक्तींना त्यापासून वंचित ठेवलं जातं. एवढंच नव्हे
तर ते कसं योग्य आहे याचा पाठपुरावा सुद्धा केला जातो. उदाहरणार्थ भारतातील जे वर्णव्यवस्था होती पूर्वी, त्या वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण जातीतील लोकांना, ब्राह्मण वर्णातील लोकांना काही विशेष अधिकार होते, काही विशेष हक्क होते, पवित्र समजले जाणारे ते व्यवसाय करत होते. मग हे कसं योग्य आहे याचा ते पाठपुरावा करत होते. तर अशा प्रकारे सामाजिक स्तरीकरणात केले जाणारे विभेदीकरण, विषमता व अन्यायमूलक आहे हे गृहित धरलेलं असतं. आणि यासाठी आपण उदाहरण पाहिलेलं आहे भारतातील वर्ण व्यवस्था. तर भारतातील वर्ण व्यवस्थेमध्ये किंवा जाती व्यवस्थेमध्ये जे अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींना हीन लेखले जायचे, त्यांच्या वाटेला अगदी हलक्या दर्जाची कामे आले होते, हीन समजले जाणारे व्यवसाय त्यांना करावा लागत होतं. आणि दुसरं उदाहरण आपण पाहिलेलं आहे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जे कार्ल मार्क्सनं प्रतिपादन केलेलं आहे, भांडवलदार किंवा श्रीमंत वर्ग कामगारांचं अपरिमित शोषण करतात. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आज आपण सामाजिक स्तरीकरणाचं अर्थ, व्याख्या आणि पाच वैशिष्ट्ये पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारे स्वाध्यायासाठी मी आज आपल्याला एक प्रश्न देतो, आणि तो प्रश्न तुम्ही समाजशास्त्राच्या वहीमध्ये सोडून आपल्या विषय शिक्षकाकडून तपासून घ्या. तर प्रश्न असा आहे, सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय? सामाजिक स्तरीकरणाची कोणतीही पाच वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्र, पुढच्या तासाला आपण राहिलेले सामाजिक स्तरीकरणाची वैशिष्ट्ये आणि सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार 7.2 हा भाग पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.